शहरातील रस्त्यावर वेगाने वाहन चालवणं म्हणजे एक प्रकारे आपला जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. तरीही अनेक चालक स्वतःसह प्रवाशांच्या जीवाचीही पर्वा न करता भरधाव वेगात गाडी चालवताना दिसतात. अशा प्रकारे कोलकातामधील एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एका खासगी बसने रस्त्याच्या पलीकडून येणाऱ्या SUV कारला जोरदार धडक दिली, ज्यात अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. स्थानिक आउटलेटनुसार सॉल्ट लेक सेक्टर 5 मधील व्यस्त केंद्रांपैकी एक असलेल्या कॉलेज जंक्शन इथे सोमवारी 2 ऑक्टोबरला हा अपघात झाला. यात लाल सिग्नल तोडून एक बस भरधाव वेगाने जात होती, यावेळी बसने पलीकडून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ही घटना ट्रॅफिक जंक्शनवर लावण्यात आलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघातातून पलीकडील रस्त्यावर सिग्नल सुटण्याची वाट पाहणारे 2 बाईक्सवर थोडक्यात बचावलेत. CCTV अपघातानंतर अनेक लोक प्रवाशांना वाचवण्यासाठी बस आणि SUV कडे धावताना दिसत आहेत. अपघाताच्या वेळी बाईकस्वारांनी हेल्मेट परिधान केलं होतं, ज्यामुळे त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तर एअर बॅग्स असल्याने कारमधील प्रवाशांनाही दुखापत झाली नाही, पण बसमधील 10 प्रवासी जखमी झालेत.